हाय विनायक स्पोर्ट्स टाइम मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. सगळ्या आधी पाहूयात हेडलाइन्स. आता बातमी एका वेगळ्या खेळाची, पिकल बॉलची. नाव ऐकून कदाचित आश्चर्य वाटलं असेल, पण हा खेळ गेल्या 30 वर्षापासून अमेरिकेत खेळला जातोय आणि आता भारतातही या खेळाचा प्रसार आणि प्रचार होतोय. बघूयात याचाच एक स्पेशल रिपोर्ट. अरे पिकल बॉल, नाव ऐकून नेमका हा काय प्रकार आहे असा प्रश्न तुम्हाला पडला असेल, पण शारीरिक तंदुरुस्तीसाठी हा एक उत्तम खेळ आहे. मला असं वाटतंय भारतीयांमध्ये जे प्रेक्षक बनलेले आहेत, आपण सगळे आता खेळाचे प्रेक्षक बनलेलो आहोत, त्या प्रेक्षकांना प्रत्यक्ष खेळाडूमध्ये आणण्यासाठी पिकल बॉल हा उत्तम खेळ आहे असं आम्हाला वाटतं. लॉन टेनिस, बॅडमिंटन आणि टेबल टेनिस या 3 खेळांचं मिश्रण या खेळात आहे. तीनही खेळातील सोपे नियम या पिकल बॉलमध्ये वापरण्यात आले असून कठीण वाटणाऱ्या गोष्टी यातून काढून टाकण्यात आल्यात, त्यामुळेच कोणत्याही वयोगटातली लोक हा खेळ खेळू शकतात. म्हणजे या गेम मध्ये मजा येते आणि हे वाटतं की आपल्यालाच माहिती आहे तो, बाकी कोणाला माहिती नाही. जर दुसऱ्यांना आपण सांगू शकतो तो गेम कसा खेळतात. मला पिकल बॉलच आवडतो कारण क्रिकेटमध्ये इंजरी भरपूर आहेत म्हणून, त्यामुळे आणि हा नॉन इंजरी गेम. 30 ग्रॅम वजनाचा प्लास्टिक बॉल आणि रॅकेट म्हणून पॅडल याचा वापर करून कोणत्याही बॅडमिंटन कोर्टवर हा गेम खेळवला जातो, त्यामुळे या खेळाला लॉन टेनिसची लघु आवृत्ती मानली जाते. या खेळाचा देशभर प्रसार झाल्यास क्रिकेट, टेनिस यासारख्या खेळांनंतर पिकल बॉलची लोकप्रियताही वाढण्यास नक्कीच मदत होईल. व्हिडिओ जर्नालिस्ट सुनील पवारसह प्रभाकर शिंदे, IBN लोकमत, मुंबई. स्पोर्ट्स टाइम मध्ये आज इतकंच. अचूक बातमी, ठाम मत, पहा फक्त IBN.